हिंगोली जिल्ह्यातील कोळसा येथील खंडोबा महाराज यात्रेची 150 वर्षाची परंपरा आजही कायम असून यात्रेनिमित्त शंकरपट, कुस्त्यांचे दंगल सोबतच सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या यात्रेत व्यापारी तसेच खेळाडूंनी येऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन यात्रा कमिटी आणि भास्करराव बेंगाळ यांनी केले आहे। सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील खंडोबा महाराज यांच्या यात्रेची 150 वर्षाची परंपरा आजही कायम असून कोळसा येथील खंडोबा महाराज देवस्थानच्या दर्शनासाठी दूरवरून पंचक्रोशीतील हजारो भाविक दूरवरून येथे दर्शनासाठी येत असून मागील 2 वर्षापासून कोरोना संकटामुळे बंद असलेली यात्रा प्रथमच यावर्षी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून खंडोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त शंकरपट, भव्य कुस्त्यांची दंगल ठेवण्यात आली असून लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून यात्रेच्या विविध कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर तर उद्घाटक म्हणून आमदार तानाजी मुटकुळे, अध्यक्षस्थानी खासदार हेमंत पाटील तर उद्घाटक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश भैया पाटील, विद्याशक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। खंडोबा महाराज यात्रेत व्यापारी, कंटलरी, हॉटेलवाले, सिनेमा थिएटर, आकाश पाळणे, तमाशा फडवाले यांच्यासोबतच सर्व व्यावसायिक दुकानदार यांनी हिंगोली प्रतिनिधी फारुख शेख रिटिक खंडोबा महाराज यात्रेत व्यापारी, कटलरी, हॉटेलवाले, सिनेमा थिएटर, आकाश पाळणे, तमाशा फडवाले यांच्यासोबतच सर्व व्यावसायिक दुकानदार यांनी यात्रेत येऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन कोळसा यात्रा कमिटी आणि विद्याशक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांनी केले आहे। एबी न्यूज मराठीसाठी हिंगोली प्रतिनिधी फारुख शेख। कोळशाची परंपरा आहे आणि खंडोबा देवस्थानावर या परिसरातल्या लोकांची श्रद्धा आहे। 150 वर्षाची परंपरेमध्ये अनेक व्यापारी या ठिकाणी येऊन गेले। कुठल्याही व्यापाऱ्याला आमच्या गावकऱ्याच्या वतीनं किंवा परिसरातल्या लोकांच्या वतीनं कुठलाही त्रास झालेला नाही आहे आणि यापुढेही होणार नाही। तरी यात्रेकरूंना माझं सर्व आवाहन आहे व्यापारी लोकांना की त्यांनी यात्रेत यावं, यात्रेची शोभा यापूर्वी जशी वाढवली तशी याच्यानंतरही वाढवावी असं माझं आव्हान यात्रे व्यापारी लोकांना आहे व परिसरातल्या लोकांनाही आव्हान आहे की जसे या लोकांची श्रद्धा आहे, यात्रा असेल नसेल तरीही वर्षभर लोकदर्शनासाठी या देवस्थानावर येतात, दर्शन घेतात व यावर्षी यात्रेमध्ये नवीन असे उपक्रम आमचे शंकरपटाचे आहेत 12 आणि 13 जानेवारीच्या दिवशी व कुस्त्याचे 19 जानेवारीला कुस्त्याचे सामने आहेत। तर या सामन्यासाठी या मतदारसंघाचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे, माननीय आमदार कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, त्याच्यानंतर माननीय आमदार प्रज्ञाताई सातव व या मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील, त्याच्यानंतर वसमतचे आमदार राजू नवघरे यांचे व परिसरातले आमचे सगळे सर्व पक्षाचे नेते, या त्याच्यानंतर या भाजपचे या जिल्ह्याचे अध्यक्ष रामराव उरकुते हे सर्व उपस्थित राहणार आहेत आणि यांची उपस्थितीमुळं या यात्रेची शोभा वाढवणार आहेत। आणि दुसरी गोष्ट, या यात्रेवर लोकांची श्रद्धा असल्यामुळं यावर्षी यात्रा चांगल्या प्रकारे पार पाडेल। आज व्यापाऱ्याचे दुकानं इथं थाटलेले आहेत, आज सगळे यात्रा कमिटी कामाला लागलेली आहे, पोलीस यंत्रणा यांची भेट झालेली आहे आणि त्यांची आम्हाला मदत राहणार आहे। तरी पत्रकार लोकांची पण आम्हाला यात्रेला मदत राहणार आहे। तर असं सर्वांचं मी आमच्या खंडोबा देवस्थानाच्या वतीनं व गावकरी मंडळी कोळसा, ग्रामपंचायत कार्यालय कोळसा, तसेच सोसायटी कार्यालय कोळसा, सर्व गावकरी मंडळाच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं सर्व येणाऱ्या भाविकांचे व भक्तगणांचे व्यापारी लोकांचे नम्रपूर्वक स्वागत करतो।